जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या साखळी दिवसेंदिवस वाढ होत चालल्यानं राज्य सरकारने संचारबंदीचे आदेश लागू केल्याने माधवनगर ग्रामपंचायतीने आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून समितीची बैठक घेतली या बैठकीत गावातील व्यापारपेठेसह सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या संचारबंदीच्या काळामध्ये कोणीही व्यापारपेठ आणि माधवनगरमधील व्यवहार छुप्याम पद्धतीने चालू असल्यास त्या दुकानांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ग्रामपंचायतीच्या वतीने दवंडी देण्यात आली होती पण आज डेक्कन छापा टाकून प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी डेक्कन वाईन शॉपवरती दंडात्मक कारवाई आणि वाईन शॉप सील करण्यात आले यावेळी सरपंच अनिल पाटील उपसरपंच देवराज पागल बाळासाहेब बगदुम शोभाताई चव्हाण ग्रामविकास अधिकारी उमेश नबाळे आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते